आज मुंबईत आयोजित केलेल्या देशातील तिसऱ्या इंडिया आघाडीच्या मीटिंगसाठी आलेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे स्वागत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे देखील स्वागत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आमदार असलम शेख, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आमदार वर्षाताई गायकवाड, काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी आदि नेते यावेळी उपस्थित होते.